क्षेत्र रक्षक आहे तैनात आणि या ठिकाणी झेल मात्र घेऊ शकणार नाही. मोठी महाचूक मानावी लागेल. येणारा मात्र वेळ सांगून जाईल की किती घातक ठरू शकत हे सुटलेलं झेल बोरिया आटिवरे या संघाला. एका धावेने धाव संख्येमध्ये बदल होईल. धाव संख्या होते आहे 2 आणि आता मात्र सलामीचा अजून एक फलंदाज केदार कदम स्ट्रायकर एंड वरती आपलं आगमन करताना दिसतोय. गोलंदाजी मार्ग वर दाखल झाला होता पहिलं शतक घेऊन संदीप सुरेख चेंडू, परंतु बॅटची कडा घेऊन हा चेंडू जाईल फक्त एकेरी धावेसाठी. एकेरी दुहेरी धावात मात्र समाधान मानताना हलता झुलता हा धाव फलक पाहायला मिळतोय आपल्याला महालक्ष्मी उपळे या संघाचा. पहिलं षटक अजूनही मार्गस्थ प्रगती फलकावरती. याही वेळेला लेग साईडला खेळलेला हा चेंडू एक धावेने या ठिकाणी सचिन शिवनेकर आता स्ट्रायकर एंडवरती दिसेल. टेनिस क्रिकेट जगामधलं एक मोठं नाव म्हणजे सचिन शिवनेकर. राजापूर तालुका नव्हे तर देवगड तालुक्यामध्ये सुद्धा ज्याने या टेनिस क्रिकेट मध्ये आपलं नाव कोरलंय तो म्हणजे सचिन शिवनेकर. स्ट्रायकर एंडवरती दिसतोय आणि गोलंदाजीचा जागा मात्र समाधाना दिसतोय संदीप. यावेळेला मात्र खराब क्षेत्ररक्षण होताना दिसेल यष्टी रक्षक आकाश जाधव याच्या कडून. आकाश जाधव हेही एक मोठं नाव आहे. राजापूर परिसरामध्ये याही खेळाडूने आपलं नाव टेनिस क्रिकेट मध्ये कोरलंय तो म्हणजे आकाश जाधव. यष्टी रक्षणची जागा सांभाळताना दिसतोय आपल्याला. मोठमोठी नावं या प्रतियोगितेमध्ये पाहायला मिळतायत. संदीप गोलंदाजी मार्गावर याही वेळेला सुरेश चेंडू अचूक टप्प्याचा अकूल टाईपचा हा चेंडू होता. बॅटच्या मात्र टप्प्यामध्ये हा चेंडू आला नाही. मिळेल एक धाव आणि एका धावेने धाव संख्या होईल 6. पहिल्या षटका अखेरीस संघाची धाव संख्या धाव फलकावरती 6 दिसते लागलेली. सामना मात्र मर्यादित असणार आहे 3 षटकांचा. पहिल्या षटक घेऊन गोलंदाजी मार्ग वर दाखल होतोय दुर्गेश. स्ट्रायकर एंड वरती आहे सचिन शिवनेकर. सलामीचा हा धुरंदर गोलंदाजी मार्ग वर दिसेल आपल्याला दुर्गेश. मोठा प्रहार केला जातोय सचिन शिवनेकरच्या बॅट मधून आणि या ठिकाणी मात्र ती ताकद मिळाली नाही सचिन शिवनेकर याला. आणि मात्र इथं झेल सुरेख टिपलं गेलंय आणि सचिनला मात्र आता माघार घ्यावं लागतंय. गोलंदाजी मार्ग वर दाखल असेल दुर्गेश. याही वेळेला संकेत शिवनेकर कडून हा मोठा प्रहार केला गेला होता लेग साईडच्या दिशेने, परंतु इथे मात्र एका धावात समाधान मानावं लागते संकेत शिवनेकर याला. धाव संख्या मात्र धाव फलकावरती असेल 7. एकेरी दुहेरी धावात मात्र समाधान इथे मानावं लागतंय आणि हलता झुलता धाव फलक ठेवला जातोय महालक्ष्मी उपळे या संघाचा. 3 षटकांचा सामना असेल. दुसरे षटक मार्गस्थ प्रगती फलकावरती मोठा प्रहार केला जातोय केदार कदम यांच्याकडून. सुमित पावकर चेंडू खाली पोहोचेल आणि याही वेळेला ज्या फटक्याची आवश्यकता नाही होती केदार कदम याला तीच चूक मात्र होताना दिसते केदार कदम याच्याकडून. ठेवणं फार गरजेचं असेल. शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडू पर्यंत संकेत शिवनेकर याला मैदानामध्ये थांबावं लागेल. आपल्या संघाचा भार हा घ्यावा लागेल कारण धाव संख्या फक्त लागली आहे धाव फलकावरती 7. दुसरं षटक मार्गस्थ आहे प्रगती फलकावरती. घेऊन दाखल झाला होता दुर्गेश. स्ट्रायकर एंड वरती आहे बॅटर प्रथम. याही वेळेला हा चेंडू रोखला जाईल का, परंतु डिक्लेअर एरियामध्ये हा चेंडू जातोय आणि एका धावात मात्र इथेही समाधान मानावं लागते. सामना मात्र असणार आहे हा सेमी फायनलचा. यावरती मात्र लक्ष
द्यावा लागेल संकेत शिवनेकर सारख्या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये थांबणे तेवढेच महत्वाचं असणार आहे. दुर्गेश मात्र जकडून ठेवतोय आपल्या गोलंदाजीवरती, फलंदाजांना मात्र इथे हात खोलता येत नाही आहे. याही वेळेला डिक्लेअर एरियामध्ये चेंडू एका धावेसाठी वारंवार एकेरी धावच मिळते आहे फक्त या संघाला, आणि या एका धावेने मात्र धावसंख्या धावफलकावरती लागलेली दिसते आपल्याला. नऊ दुसरे शतक प्रगती फलकावरती मार्गस्थ असताना धावसंख्या फक्त आणि फक्त नऊ आहे. अजून एक गडी माघारी परतताना दिसतोय सचिन शिवनेकर माघारी परतल्यानंतर ती चूक मात्र लक्षात येणे फार महत्वाचं आहे उपरे संघाच्या, की हवामान मात्र दप्पट असल्यामुळे चेंडू सीमापार होत नाही आहे, आणि हे कुठेतरी लक्षात घ्यावं लागेल प्रत्येक संघाच्या खेळाडूला. मधून आपल्यापर्यंत समालोचन पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. दोन षटकाखेरीस संघाची धावसंख्या धाव फलकावरती आहे नऊ. अजूनही एक षटकाचा खेळ शिल्लक असेल आणि हे निर्णायक षटक या सामन्याचा, जे अतिशय निर्णायक षटक असेल या इनिंगचा ते घेऊन दाखल होतोय. मोर्या इलेव्हन आठवडे संघाचा गोलंदाज ओंकार संकेत शिवनेकर करून ही या ठिकाणी चेंडू सीमापार होऊ शकत नाही. सरळ झेल टिपलं जाते आणि अजून एक धक्का बसतोय तो महालक्ष्मी उकडे या संघाला. माघारी परतावं लागतंय सचिन संकेत शिवनेकर. संकेत शिवनेकरची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय प्रफुल्ल गोलंदाजी मार्कवर आहे ओंकार. गोलंदाजी इथे सुरू केली जाते. अजून एक चेंडू हवेमध्ये उचलला जातोय परंतु हा चेंडू मात्र डिक्लेअर एरियामध्ये जाताना दिसेल धावा मिळतील या ठिकाणी. दोन धावांनी धावसंख्या धाव फलकावरती असेल अकरा. नऊ लेगला हा चेंडू जातोय दोन धावांसाठी आणि दोन धावांनी धावसंख्या आहे अकरा. यावेळेला मात्र अतिशय वेगवान हा चेंडू होता परंतु पंतांचा वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त एक धाव मिळेल एका धावाने धावसंख्या आहे बारा. बारा धावसंख्या धाव फलकावरती लागली जाते महालक्ष्मी उपडे संघाची. शेवटचं षटक आहे मोर्या इलेव्हन आठवडे संघाचा सुरेख चेंडू. हाही चेंडू बॅटचा टप्प्यामध्ये येत नाही आहे. आकाश जाधव या चेंडूला रोखतोय. एका धावेने धावसंख्या असेल तेरा. महाकोकण युट्यूब चॅनल वरती लाईव्ह या ठिकाणी हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. महाकोकण युट्यूब चॅनल्स वरती हा सामना आपल्याला लाईव्ह पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र चुरटी धाव घेण्याचा इथे प्रयत्न असेल. पंतांचा इशारा येतोय फलंदाज बाद झाल्याचा आणि अजून एक मात्र इथे धक्का लागताना दिसतोय आपल्याला. शेवटच्या षटकाचा हा मात्र खेळ इथे शिल्लक असेल. सामना आहे हा सेमी फायनलचा महालक्ष्मी उपळे विरुद्ध मोर्या इलेव्हन आठवडे असा हा सेमी फायनलचा सामना घडताना दिसेल. सुरेख चेंडू खोदून काढला या ठिकाणी. एक धाव इथे पूर्ण केली जाते दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र अपयशी ठरतोय. काही चेंडूंचा इथे खेळ शिल्लक असेल. समालोचन कक्षामध्ये या ठिकाणी समालोचक या जगामधलं एक मोठं नाव कासारड्यावरून अमोल जमगाडे सर या ठिकाणी आमच्या समालोचन कक्षामध्ये जुळलेले आहेत.
एक सिंधुदुर्ग मधील मधुर आवाज म्हणून ओळखले जाते अमोलजी समदाडे सरांना. यानंतरच्या या हुलीचा दुसऱ्या हुलीचा आपल्याला आवाज ऐकायला मिळेल अमोलजी समदाडे सरांचा. या ठिकाणी थोडीशी गडबड होताना दिसेल आपल्याला आणि एक गडी अजून बाद होईल. भाव संख्या आहे इथे 16. तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या आहे 16. 17 धावांची आवश्यकता असणार आहे मौर्या इलेव्हन हाटिवरे या संघाला. अंतिम सामन्यासाठी या चषकाचा हकदार कोण होईल, राजापूर क्रिकेट समिती आयोजित राजापूर चॅलेंज ट्रॉफीचा मानकरी कोण ठरेल याची प्रतीक्षा तमाम क्रीडा रसिकांमध्ये पाहायला मिळते. मात्र 18 चेंडूमध्ये रोखायच्या 17 धावा महालक्ष्मी उपरी संघाला, मोरिया इलेव्हन आडिवरी क्रिकेट संघाला बनवायच्या आहेत 18 चेंडूमध्ये 17 धावा. सलामीची आघाडीची जोडी तुम्ही बघतात मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला फलंदाजीसाठी फलंदाज सज्ज होईल. दोन्ही संघांना विनंती, तुमचे एक्स्ट्रा खेळाडू लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडे पाठवा. स्ट्रायकिंग एंड आकाश, नॉन स्ट्रायकिंग एंड सुमित पावकर आणि गोलंदाज मार्गवरती प्रथमेश गुरव. 18 चेंडूमध्ये बनवायच्या 17 धावा मोरिया इलेव्हन आडिवरे क्रिकेट संघाला. अंतिम फेरीचे दरवाजे कोणत्या संघाला उघडले जातील, कोणत्या संघाचा प्रवास थांबेल, कोणत्या संघाचा स्वप्न या ठिकाणी थांबेल. वीरेंद्र सेवक स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केला स्ट्रायकिंग गेमच्या फलंदाजाने. आकाश स्ट्रायकिंग गेमला आपण बघतो आकाशला. आकाश जाधव स्ट्रायकिंग गेमला सज्ज झालाय, नॉन स्ट्रायकिंग गेम वरती आहे. सुमित पावकर, प्रथमेश गुरव गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. प्रथमेचा पहिला किफायती नियंत्रित सटीक लाईट आणि लेनचा चेंडू डॉट आलाय. बहुधा क्रीडा रसिकांच्या मनामध्ये प्रश्न आहे की प्रथमेश गुरव हा मिस्टर इंडियाचं घड्याळ हातामध्ये घालून गोलंदाजी करतोय की काय असं चित्र मंडळाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. कारण दोन निर्णायक चेंडू सरळ प्रेक्षकाच्या गोदीमध्ये गेले, पॉपिंग क्रीडच्या बाहेर आला होता, फ्रंट फुटवर आला होता आणि ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फलंदाजाला आमंत्रण दिलं होतं. फ्लॅटने चेंडू टाकला होता आणि या आमंत्रणाची दुर्गेशची पावलं मैदानाच्या आतमध्ये वळत आहेत. मात्र त्याची पावलं किती काळ या खेळपट्टीवरती थांबतील की त्यालाही आल्या पावलानं माघारी जावं लागेल. प्रथमेशची जादुई फिरकी गोलंदाजी प्रथमेशच्या बोटांसमोर आता मात्र नाचेल का दुर्गे की दुसऱ्या बाजूनं एका दुसरी धाव घेऊन डुबणारी नौका किनाऱ्यावरती लावण्याचा प्रयत्न करेल. स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय दुर्गे. घोषित क्षेत्रामध्ये धाव संख्या आली आहे 1-1. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ आपण पाहिलाय. पहिल्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती. 17 धावांची गरज आहे मोरिया इलेव्हन आडिवरे क्रिकेट संघाला. महालक्ष्मी उपरी संघाच्या विरोधातली उपांत्य फेरीची लढत आपण सगळेजण बघतो आहोत. एक हाय व्होल्टेज सामना व्हावा ही आशा अपेक्षा कॉमेंट्री बॉक्स मधून वर्तवली जाते आहे. प्रथमेश बोलिंग मार्गवर आतमध्ये दुसरी धावांची लहर उठते व सांघिक धावसंख्या मात्र परावर्तित होते. ही 3 धावांवर एका वेळेच्या मोबदल्यात 3 असा धाव फलक. पहिल्या कंजूसी षटकाचा खेळ हा प्रगती पथावरती. स्ट्रायकिंग गेमला दुर्गेश व्यक्तिगत 3 धावांचं योगदान त्याच्या माध्यमातून. पूल करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नव्हता. चेंडू गेला थेट यष्टरक्षकाच्या गोदीमध्ये. दरम्यानच्या कालावधीत निर्धाव चेंडू घडला गेला प्रथमेशच्या खाती. धावसंख्या थांबली आहे स्कोरबोर्डवरती 3. गरज आहे विजयासाठी 17 धावांची. 3 षटकांची मर्यादित लढत. पहिलं षटक हे प्रगती पथावर. आतापर्यंत धावसंख्या तुम्ही बघता 3. एका वेळेच्या मोबदल्यात प्रथमेश गुरव गोलंदाजी मार्गवरती अप्लाय करत फटका. बॅटच्या मधोमध निश्चितपणे आलाय चेंडू. त्यानंतर एक समांतर पैकी एक गोलंदाजाच्या दिशेने आली आहे. धावसंख्या झाली आहे पहिल्या षटकाच्या सांगते अखेरीस 17 धावांच्या उत्तरामध्ये.
एका गडीच्या मोबदल्यात चार धावा. विजयासाठी बनवायचे तेरा धावा. मॅच अजूनही आहे, दमखम आहे या मॅच मध्ये. निश्चितपणे एखाद्या गोलंदाजाचं निर्णायक षटक, कंजूसी षटक जर का हे षटक जर 4 ते 5 धावांचं आलं तर निश्चितपणे महालक्ष्मी उपे क्रिकेट संघ कमबॅक करेल. आणि दुसऱ्या बाजूला या षटकात जर का 8 ते 10 धावा बनवल्या तर कमबॅक करेल मोरिया 11 आदिवडे क्रिकेट संघ. जर तरला महत्व नाही आहे क्रिकेटमध्ये, अगर मगरला महत्व नाही आहे, काय होईल या षटकामध्ये? कदाचित हे निर्णायक षटक असू शकेल. आणि गोलंदाजी मार्गवरती नयनची वर्णी. नयनचा हा प्रयत्न होता चंद्रपट्टाईला चेंडूवरती. डीप मध्ये आहे प्रोजेक्शन, केवळ मिळेल ती एकेरी धाव. सातत्याने समीकरण बदलताना तुम्ही बघणार आहात. 11 चेंडूंचा आहे खेळ. 11 चेंडूमध्ये बनवायच्या विजयासाठी 12 धावा. 11 आणि 12 11 तुम्ही बघितलं असाल मोहम्मद कैफ आणि युवराज सिंगच्या पाठीवरती. 11 चेंडूंचा आहे खेळ. विजयासाठी गरज आहे ही 12 धावांची. धावांची गरज आहे 12. चेंडूंचा खेळ बाकी आहे 11. गोलंदाजी मार्गवरती यावेळी उडवला चेंडूला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. ओ हो, एका बाजूला शाहरुख खान, दुसऱ्या बाजूला सलमान खान आणि मधूनच पेटू इंडा फरार आलाय चौकार. आणि एक निर्णायक फटका किंबहुना मोरिया 11 आदिवडे क्रिकेट संघाच्या खेम्यामध्ये नवसंजीवनी पाडणारा, नव चैतन्य निर्माण करणारा, विजयाच्या दिशेने वाटचाल करणारा एक निर्णायक फटका फलंदाजाच्या बॅटमधनं. सुमित फलंदाज स्ट्रायकिंग यावेळेला कट केलंय. चेंडूला केवळ स्लाइस केलंय. एक इन धाव मिळेल. आता मात्र समीकरण तुम्ही बघता. 9 चेंडूंचा आहे खेळ. 7 धावांची आहे गरज. 9 चेंडू आणि 7 धावा. मॅच अजूनही ऑन आहे. 6 चेंडू 5 धावा या बदलचे लढती देखील आपण पाहिले. अशाच लढती अंतिम चेंडू पर्यंत पोहोचल्या होत्या. मात्र हे निर्णायक षटक कुण्या गोलंदाजाच्या हाती चेंडू सुपूर्द करायचा या सामन्याच्या निमित्तानं विजयाचा शिल्पकार कोण ठरेल, पर्यायानं पराभवाचा जिम्मेदार कोण ठरेल? त्याची गॅस पाहिजे. आणि हे निर्णायक षटक घेऊन गोलंदाजी मार्गवरती केदार मध्ये सुमितजी जोश आपको तालियां बजाएगी और होश आपको मैच जिताएगी. क्या करना है आप ही तय कर दीजिएगा. 4 चेंडूंचा विजयासाठी गरज आहे 5 धावांची. असे फटके जर सीमारेषेच्या बाहेर गेले तर काय मिळून जातात, सीमारेषेच्या आतमध्ये राहिले तर विकेट मिळून जातात ते चित्र पाहायला मिळालं. 4 चेंडूंचा आहे खेळ, गरज आहे 5 धावांची. ह्या सामन्याचा विजेता कोण ठरणार, पराभवाचा जिम्मेदार कोण ठरणार? नवीन फलंदाज ऐसी विपरीत परिस्थितियों में मैदान में आने के लिए खुद में चाहिए जिगर. और जो हारी हुई बाजी को जीत में तब्दील करता है ना उसे कहते हैं बाजीगर. आज इस मुकद्दर का सिकंदर कौन बनेगा? हारी हुई बाजी को जीत में तब्दील कौन करेगा? आज एक ही तरह किसमें कितना है दम. दर्जेदार गोलंदाजी. आता मात्र क्षमता सिद्ध करणारी गोलंदाजी. तुमची क्षमता सिद्ध केला तर उद्याच्या वर्तमानपत्रात तुम्हाला प्रसिद्धी आपोआप मिळेल. 3 चेंडूंचा आहे खेळ, गरज आहे 5 धावांची. विश्वास ठेवला तर कमजोरी बनेल. यावेळेला दुसऱ्या संघाकडे जर तुम्ही विजय मारायला गेला तर तो संघ तुम्हाला सहजासहजी विजय देणार नाही आहे. सामने वाली टीम के जेब में हाथ डाल के आपको जीत को खींच कर लाना है. और जिंदगी का एक उसूल है, जो चीज मांगने से नहीं मिलती उसे छीन लीजिए. 2 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी गरज आहे 5 धावांची. हारा वही जो लड़ा नहीं, लड़ावं लागेल. संघर्ष
मात्र ज्यावेळ तो विजय मिळतो त्यावेळेला त्याची सगळी सोबती होतात. संघर्ष एकट्यालाच करायचा आहे. दोन चेंडूंचा खेळ, विजयासाठी गरज आहे 3-5 धावांची. दोन चेंडू, 5 धावा, एक मोठा फटका काम तमाम करून जाईल. यावेळेला त्याची लिडी एज स्पर्धेच्या घोषित क्षेत्रात. एका चेंडूचा खेळ, स्ट्रायकिंग येईला फलंदाजीसाठी फलंदाज. दीपेश आणि गोलंदाजी मार्ग होती. केदार, ये केदार नहीं, ये दमदार है. गरज